नमस्कार, मी कोमल कुमेरिया। आपण बघत आहात विदर्भ दर्पण न्यूज। आताची सर्वात मोठी बातमी, कोंढाई ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा शासनाने 21 जूनला जाहीर केला आहे। यावर काटोलचे राजकारण तापले असून आमदार अनिल देशमुख आणि आशिष देशमुख या दोघांकडून या विषयावर दावेदारी केली जात आहे। हा व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन दबायला विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणात काटोल मतदारक्षेत्राला एक वेगळी ओळख आहे। या क्षेत्राला गृहमंत्री पद मिळाले असून या पदाचा उपभोग अनिल देशमुख यांनी घेतला, त्यामुळे काटोल क्षेत्र किती प्रभावी आहे सांगण्याची गरज नाही। कोंढाई ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळणे काटोल विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे। या विषयावर आमदार अनिल देशमुख आणि आशिष देशमुख या दोघांकडून दावेदारी केली जात आहे। कोंढाई ग्रामपंचायत माननीय अनिल देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरपंचायत झाली। अशा प्रकारच्या अधिसूचना महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे उपसचिव यांनी काढली असे बोलल्या जात आहे। तर डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी हा दर्जा मिळावा म्हणून सतत पाठपुरावा करून प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नाला मोठे यश मिळाले असा दावा केला आहे। कोंढाई ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळावा म्हणून मी 2017 पासून प्रयत्न केले होते। त्यावेळी मी काटोल विधानसभा क्षेत्राचा भाजपाचा आमदार होतो। 2017 पुढाकार घेऊन कोंढाई ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन मी मुंबई येथे मंत्रालयात गेलो आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबद्दल एक निवेदन दिले होते। त्याचसोबत यासंबंधी सविस्तर चर्चा केली आणि निवेदन दाखल केले। तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या निवेदनावर ताबडतोब कारवाई करून कोंढाई ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्यात यावा अशी सहमती दिली होती। त्या पत्राची एक प्रत तत्कालीन नगरविकास मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांना मी स्वतः भेटून दिली। त्या पत्राची दखल घेत आणि सतत पाठपुराव्यामुळे आज कोंढाई ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाला असल्याचा जीआर प्राप्त झाला आहे। याचा मोठा आनंद सर्वांना झाला असून माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांना सतत पाठपुरावा केला, तसेच देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे कोंढाई ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाला असा विश्वास काटोलचे माजी आमदार भाजप नेते आशिष देशमुख यांनी व्यक्त केला आहे। तर आमदार अनिल देशमुख यांनी कोंढाई नगरपंचायत व्हावी ही मागणी सातत्याने होत आली, त्यामुळे कोंढाई ग्रामपंचायतने ठराव केला, त्यानंतर काटोल पंचायत समितीने ठराव पारित केला। तसेच नागपूर जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या मागणीनुसार सर्वसाधारण सभेत ठराव पास करून नगर विकास विभाग महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर करून अनिल देशमुख व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी संबंधित विभागात पाठपुरावामुळे कोंढाई नगरपंचायत अस्तित्वात आली अशी प्रतिक्रिया आमदार अनिल देशमुख यांनी दिली। कोंढाई नगरपंचायत झाल्यामुळे कोंढाई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला।